बावनचा पुत्र आपण आपले कर्तव्य करत राहणे, बाकी सर्व गजाननाची मर्जी. तुझे यंदा चाराचे दोन झालेले पाहिले, चुकले. तुझे दोनाचे चार झालेले पाहिले की तुझी आई आणि मी डोळे मिटायला मोकळे होऊ. कळावे ताक ताजा कलम. बाहेर जाताना डोक्यावर टोपी घालून जाणे. बाहेरचे ऊन सध्या बाधणारे असल्यामुळे तुझ्या डोक्याचे बरे वाईट झालेले आम्हाला चालणार नाही. कळले? हा, ते बाबू काका आणि काकूंना नमस्कार सांग. बंद कर पत्र. दाखवायला हो पत्र. काकू आलास? काय काकू, मला आत ये असं तरी म्हणणार की नाही तुम्ही? तुला आत ये म्हणण्याची गरज काय? ते नाही म्हटलं तरी तू आतमध्ये येणारच आहेस. काय करतोस आतमध्ये आलायस तू? मी? अरे हो. काका कुठे? काका काहीतरी असे असे करून चाच पडत असतील, कळलं ना? आतमध्ये हात मारत्या नाही. म्हणजे एकंदरीत आज तुमचा मूड काही ठीक दिसत नाहीये. नाही म्हणजे नेहमी मला दरवाजातच काय चहा वगैरे घेणार का असं विचारणार तुम्ही, आणि आज म्हणजे तुम्ही अगदी माझ्याशी अगदी घरमालकाच्या थाटातच बोलताय. ए काका आले. कोण रे? मी रामू. अरे रामू. अरे ये बाबा ये. अगं माझा चष्मा आण जरा. अजून मी फेकला पण नाहीये. म्हटलं चष्म्याशिवाय कॅच कसा काय पकडणार. थांब थांब जरा. काका डोंट वरी, मी आहे तुमच्या टीम मध्ये. कुठं शोधताय तुम्ही? हे बघा हे बघा, इकडे 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 हे बघा. या आता आंघोळीला जाणार की नाही? बरोबर. काय गरज आहे का? पण माझ्यापेक्षा तीच जास्त लाजते. काय पाहिलं? काळजी घेतली पाहिजे. पाहिलंच की नाही? काका तुम्ही काय लेंगा घालताय का स्कूटरला किक मारताय? कस काय काका तुम्हाला? सावकाश गोंधळ होतो. सावकाश सावकाश. हा झाला लेंगा घालून. घ्या आता चष्मा. वस्तू जिकडे तिकडे टाकून ठेवायच्या. हातात आयता आणून द्यायला बायको आहेत. बरोबर बरोबर. काय झालं? चष्मा आला. चष्मा नसला की मला ना अगदी चुकचुकल्यासारखं होत. बर तू कशाला आला? काका एक आनंदाची बातमी. कोणती रे? कोणती? नगरून बाबांचं पत्र आलंय. बाई कधी एकदा तुम्हाला दाखवीन असं झालं तुम्हाला? वाच वाच बघू वाच. हे तू चहा आणतेस ना? काय चहा घेऊन ये. चहा घेऊन ये? झालं तुमचं चहाचं टुमणं सुरू? अहो आपल्याला ठाण्याला जायचंय आणि नऊची बस आहे. चहाचं नाटक कशाला मध्येच काढताय? काकू काकू नऊची बस आहे. आत्ताचे साडेसात वाजलेत. आत्ताचे साडेसात वाजलेत. मला काय अजून सगळं आम्हाला आवरायचंय माहितीये काय? अजून यांची आंघोळ सुद्धा झालेली नाहीये. बरोबर बरोबर. तुम्ही ठाण्याला कोणाकडे चाललात? ठाण्याला आमचा प्रशांत राहतो ना. प्रशांत म्हणजे कोण सांग? कोण प्रशांत? कोण प्रशांत? कोण ग आमचा धाकटा मुलगा प्रशांत. बर पण तुम्ही प्रशांत कडे काय काम काढलं? प्रशांत कडे त्याच्या नातवाचा बारस आहे रे. हो त्याचा नातू कुठला? आपला नातू. आमचा नातू. बर काय तुमच्या नातवाचं नाव काय म्हणालात? नातवाचं नाव. अरे किती नातवंड झाली आहेत आता. मग काय सगळ्यांची नावं कशी लक्षात राहणार? बरोबर. आपण ज्याच्या बारशाला जातो त्या नातवाचं नाव काय? ते तुमचं हे डोकं ठिकाणावर आहे काय? अहो आपण ठाण्याला बारशाला चाललोय त्याचं नाव ठेवायला. आणि नाव काय त्याचं काय विचारताय मला? म्हातारपणामुळे होत. काय 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 काळजी करू. म्हातारपणामुळे होतय. चला आता लवकर आंघोळ करून घ्या या. काय पत्र आलंय नगरून? काका मला बघायला मंडळी येणार आहेत. अरे वा. सहकार नगरचे पांडुरंग कुलकर्णी आहेत, त्यांची मुलगी अनिता.
म्हणजे आम्हाला यंदा लाडू मिळणार तर तुमचे आशीर्वाद असतील तर नक्कीच मिळतील. म्हणजे काय आशीर्वाद आहेच. कधी येणार आहेत पांडुरंग कुलकर्णी? आजच. आजच? अरे अरे मी आलो असतो पांडुरंग कुलकर्ण्यांना भेटायला, म्हणजे तुझ्याकडचा वडीलधारा माणूस म्हणून. पण काय आता बराच वेळ झालाय ना. अहो तुम्ही जाताय ना आंघोळीला? हो बाबू. बाबू काका याला जीवन आहेस नाव. इथे आनंद शेअर करायला कोणालाही वेळ नाही. दुःखाची तर बातच सोडा. बर ये तू आता. अरे हो हे बघ काय करायचं, आमच्या घरावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं. बरोबर. आम्ही 15 दिवस प्रशांतकडे राहणार आहोत ठाण्याला. आता तशी सुद्धा येईल आमची अधून मधून कुंड्याना पाणी घालायला. तिच्याकडे आम्ही कायम एक चावी देऊन ठेवलेली. बरोबर. हा पण तू पण लक्ष ठेव. सहकार नगर मध्ये राहते सुद्धा. सहकार नगर? सहकार नगर म्हटलं की मला असं झाल्यासारखं वाटतंय. असं काय करताय? सहकार नगर, पांडुरंग कुलकर्णी, अनिता. अरे काय काका तुम्ही विसरताय. येताय ना आंघोळीला? अगं आलो. तो रामू रिकाम टेकडाय, त्याच्याबरोबर गप्पा कसल्या मारत बसलाय? चला लवकर. हा आलो. हे बघ लग्न झाल्यावर हे असं असतं बरं. हे असं काही काळजी करू नकोस रे, आमचं जरा वेगळं आहे. लचकी आतमध्येच राहिली वाटत काका. आता आणखीन काय राहिलं तुझं? काकू ते माझी लचकी आतमध्ये राहिली, वाऱ्यानं दरवाजा लागला. तुमच्याकडे डुप्लिकेट असेल तर द्या ना मला. वाटलंच मला की तू चावीच विसरला असणार म्हणून. काय रे ही कितवी वेळ आहे तुझी? असं काय करताय काकू? बघा माझं सगळं आयुष्य गेलं नगर सारख्या एका खेड्यात, तिथे सगळ्यांची दाराशी सतत उघडे असतात. आता तुमचं हे मुंबईचं वळण पटकन अंगवळी पडत नाही काकू. बरं बरं आता जास्त बोलण्यात वेळ घालू नकोस. अहो अहो ऐकलत का? काय हो? अहो ती कपाटावर चावी ठेवली ना रामूची, ती द्या काढून. हा देतो देतो. अगं पण माझा चष्मा कुठे? बाथरूम मध्येच राहायला वाटत. अहो नेहमीच्या ठिकाणी ठेवलीये, त्याच्यासाठी चष्मा कशाला हवाय? काकू काकू आय एम सॉरी. आय एम सॉरी काय? आम्ही म्हणून सगळे खपून घेतोय. उद्या तुझी बायको आली तर हे सगळं खपून घेणार नाही, कळलं ना? काकू आधी बायको तरी येऊ द्या पहिल्यांदा. आता आणखी काय झालं? अहो काय झालं? काय ओरडताय का तुम्ही? काय झालं? कपाटावरचं सामान पडलं डोक्यावर. पण मग बघून नाही का काढायचं जरा? चष्मा नव्हता तर बघू कसा? बरं बरं चला बसा. काकू काकू ही बोलत बसायची वेळ नाहीये, तुम्ही जा एखादा पांढरा स्वच्छ रुमाल घेऊन या, आपण त्यांच्या डोक्याला बांधू तो. अरे पण रुमाल पण मी लाडवाच्या डब्याला रुमाल बांधलाय ना, तो काढून आणतो बसा तुम्ही. लाडवाच्या डब्यावरचा रुमाल? काय हे काका? बाबा माझा राहू दे रे, आधी किल्ली घे आणि तुझं घर उघड. तुला घाई आहे ना? आणि आठवणीने परत ती किल्ली आणून दे. नक्की नक्की. पळ पळ आलोच मी. अरे बाबा आधी दरवाजा उघडून घेऊया. ही चावी माझी, ही काकांची चावी त्यांना परत देऊया. वा वा काकू वा, मानलं मानलं तुम्हाला. याला म्हणतात खरं प्रेम. आता मला एक सांगा, कुठली बाई लाडवाच्या डब्याचं फडकं सोडून नवऱ्याच्या डोक्याला गुंडाळेल? बरं बरं चावी आणलीस ना ती डुप्लिकेट, ठेव बघूया तिथे जाग्यावर. आणि आता एक शहाण्या मुलासारखं माझ्या राजा काम कर, आमच्यासाठी जाऊन पटकन रिक्षा घेऊन ये. आमच्या म्हाताऱ्या माणसांचं काम केलंस तर तुझं लग्न पटकन होईल. जा रे माझ्या सोन्या. काकू तुमच्या तोंडात साखर पडो, आता जातो आणि रिक्षा घेऊन येतो. जा जा लवकर जा. कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. देवा लग्नाचा बार बोला. पाणी भरून ठेवलंस का? काय म्युन्सिपालिटीने डिक्लेअर केलंय आज पाणी गेलं तर उद्या सकाळ पर्यंत येणार नाहीये. काय लोक असतात आता घरात चोर बीर घुसला म्हणजे तुम्हाला काय करायचं त्याच? नाही नाही समाजसेवा, समाजसेवा हीच ईश्वर सेवा. चल जाधवांकडे जाऊ. चला जाधवांकडे जायचंय आपल्याला. नाही 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 नाही
अरे काय चाललंय हे दार कोणी पुन्हा बंद केलं? चाळीतली माणसं माझ्या पाचवीला पुजल्यासारखीच माझ्या मागे लागलेली असतात. आता काय करायचं सुधा? नमस्कार. ते सुधा दीक्षित कुठे राहतो तुम्हाला माहितीये का? हो काय नाही. कशाला हवी तुम्हाला ती? काय सांगू तुम्हाला, माझी लॅचची चावी आतमध्ये राहिली आहे. तुम्हाला सांगतो कुठल्या गाढवानं दरवाजा बंद केला हो. गाढव नाही, मी दरवाजा बंद केला. तुम्ही केला? अरे अभिनंदन अभिनंदन. या कर्माबद्दल तुम्हाला राष्ट्रपती पदक देऊन तुमचा सत्कार करायला हवा. तिकडे कोण सांगतं तुम्हाला हे असले नसते उपद्रव करायला? आणि कोण सांगतं तुम्हाला दाराशी सताड उघडी ठेवून जायला? अहो घरात चोर बीर शिरला म्हणजे. धन्यवाद, आपण माझ्या फ्लॅटचा दरवाजा बंद केलात, पण त्याने घोळ काय झालाय माहितीये का? माझ्या फ्लॅटची चावी आतमध्ये राहिली आहे आणि त्यासाठी मला सुधा दीक्षितचा पत्ता हवाय. पण बुमलायला तुम्ही त्यांच्याकडे चावी कशाला दिली? काय माहितीये का घोळ झाला. कसं काय झालं माहितीये का? हे बघा, माझ्या फ्लॅटची डुप्लिकेट चावी ही बाबू काकांकडे असते बरोबर, आणि त्यांच्या फ्लॅटची चावी ही सुधाताईंकडे असते, त्यामुळे मला त्यांचा पत्ता हवाय. असं म्हणजे घोळ तुमच्या लक्षात आता काय झालं ते? असं म्हणजे सुधाताईंची चावी बाबू काकांकडे? नाही नाही, तुम्ही अजून घोळ वाढवताय. हे बघा, बाबू काकांची चावी सुधाताईंकडे आणि बाबू काका डुप्लिकेट आहे. बाबू काका ओरिजिनल आहेत, चावी डुप्लिकेट आहे. कळलं? नाही नाही कळते. त्यासाठी मला पत्ता हवाय. पण मी काय म्हण सांगतो, ते बाबू काका नक्की कुठे गेलेत? काढाला त्यांच्या मुलाचा बारसा आहे ना. म्हणजे एवढं लहान मूल आहे त्याला? तुला सांगत होतो ना, तो बाबू काका लपडेबाज माणूस आहे. तर लावून काय? काहीतरी बडबड नका तुम्ही, हे इथे महत्वाचं नाहीये. हे बघा, माझ्या फ्लॅटची चावी मिळणं हे सध्या परिस्थितीत महत्वाचं आहे. अहो पण मी म्हणते हा घोळ तुम्ही केलाच कशाला? बघा ना, आता चावीवाला शोधा, दुसरी किल्ली बनवून घ्या. त्याच्यासाठी किती खर्च येईल काय हो? आपल्याला ती किल्ली बनवायला किती खर्च आला होता? 304 तास. तो ना नुसतं 304 तास? नाही नाही नाही, 300 रुपये. 300 रुपये 4 तास तो माणूस असा तलवारीने असा घासत होतो. तलवार नाही करवत. तुम्हाला कानस म्हणायचं? कानस? हा हा, कानस कानसी नाही तो असा. धन्यवाद, कळल्या तुमच्या भावना आम्हाला कळल्या. मंडळ आपला अत्यंत आभारी आहे. येतो मी. परत आला? अहो परत काय सांगू, शोधून शोधून दमलो, पण मला त्या सुधाताईंचा पत्ता कुठे सापडला नाही. तुम्ही प्लीज मला सांगाल का प्लीज? सुधाताई? हा, सुधाताई म्हणजे बाबू काकांची कन्या का? अरे अरे का तुम्ही एक एक नवीन नवीन शोध लावताय? मी मघापासून तुम्हाला काय सांगत होतो. काय त्यांची आणि आमची मोलकरणी एकच आहे. म्हणजे सुधाताईंची आणि तुमची मोलकरणी एकच आहे? बाबू काकांची आणि आमची मोलकरणी एकच आहे. कदाचित तिला त्यांचा पत्ता माहित असण्याची शक्यता. हे मघापासून तुम्हाला मला सांगायला काय झालं होतं? बोमल्याला तुम्ही मला वेळ कुठे दिलात? कारण आमची बायको अशी तिच्या तुमची बायको गेली खड्ड्यात. कोण ती तुमची मोलकरण? कुठे आहे ती? ती आतमध्ये भांडी घासते. मग बोलवा तिला इथे. पारूबाई पारूबाई जरा बाहेर या. नमस्कार पारूबाई. या सुधाताई कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे का? पत्ते नक्की सांगता येणार नाही. अहो मागे त्यांच्याकडे वास्तू शांत झाली का, तेव्हा मी भांडी घासायला गेले ते. अहो पर काकूंच्या बरोबर रिक्षेने गेले आणि रिक्षाने आले. आता तुम्ही सहकार नगरात नेला का? मी बरोबर सांगेन बघा. मातोश्री चला आमच्या बरोबर त्या सहकार नगरात आणि आम्हाला त्या सुधाताईंचा पत्ता दाखवा. आमच्या जीवन मृत्यूचा प्रश्न आहे. चला 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 मातोश्री चला. आपण बादली घेऊन जाणार का तिथे? माझं काय चाललंय माझं मलाच कळत नाही. तुम्ही असंच निघणार गांजी फरक आलून? फरक काय म्हणताय? फरक दिसतोय का तुम्हाला? थांबा, तुम्ही 5 मिनिटं थांबा, मी माझ्या मित्राकडे जाऊन बुशकोट घालून येतो. अरे जाधव मला एखादं चांगलं शर्ट द्या लवकर. कशाला रे? हो कशाला काय शर्ट द्या, खाली मोलकर उभी आहे, मला तिला घेऊन जायचं. हे बाबा असल्या कामासाठी मी शर्ट वगैरे देत नाही रे राजा. अरे
हो थांबा, मला एक सांगा, आपण हे मघापासून जे 2-2.5 तास चक्रा मारतोय, या गलीतनं त्या गलीतनं, या गलीतनं त्या गलीतनं, या सुजाईंचं घर नेमकं कुठं आहे? अहो सांगितलं ना व, कुठल्या तरी देवळापाशी आहे म्हणून. कुठल्या तरी देवळापाशी म्हणजे नक्की कुठल्या देवळापाशी? आठवत नाही बाई. अहो काहीतरी काय म्हणतोय, आठवत नाही म्हणते काय, उगाच फेऱ्या मारायच्या. थांबा, नमस्कार काका. हा नमस्कार. नमस्कार. इथे जवळपास कुठे देवळवर आहे का? आहेत ना, 2 देवळ आहेत. काय म्हणताय? एक गणपतीचं, एक हनुमानाचं. तुम्हाला कुठचं पाहिजे? काय आपल्याला कुठलं, कुठल्या देवाचं मंदिर हवं? कुठल्या देवाचं देऊळ आहे आठवत? एक काम करा, इथे एक देऊळ आहे, जाऊन बघा. आहे का? चला. हे बघा, हेच ते घर. हा, हे ह्या समोरच्या बिल्डिंग मध्ये. हा हा, नक्की. हा, शुअर? अगदी कॉन्फिडेंट? अगदी नक्की. बघा, नाही म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, हे एक मंदिर, ते एक मंदिर. अहो आता सांगितलं ना व, हेच म्हणून. अगदी नक्की. लॉक किया जाय? किया जाय. आता तुम्ही काय करायचं, इथून एकदम शेवटच्या मजल्यावर जायचं. बर बर. तिथं सुद्धा त्यांचं घर आहे. बरोबर. येतो मी. या. अहो रिक्षेला पैसे द्या की, तिकडे कामा खोळंबले. रिक्षेला पैसे द्या की कामा म्हणे घ्या. एवढंच? काही बक्षिसी वगैरे द्या की. बक्षिसी? 2-2.5 तास उन्हात चालून चालून माझा रंग बदलवला तुम्ही, त्याला घरी. नमस्कार. ते सुधा जोशी. अच्छा, त्यांचा सिलेंडर आणलाय का? नाही, आमच्याकडे ठेवला तरी चालेल. सिलेंडर? सिलेंडर नाही हो, माझं त्यांच्याकडे वेगळंच काम. ते नाही येत घरात. अहो तुम्हाला सांगितलं ना, त्या घरात नाही येत. एक मिनिट तुम्ही माझं ऐकून घ्याल का प्लीज. हे बघा, मी फार लांबून आलोय, मला मला थोडस पाणी मिळेल का? बाय द वे, ही तुमची एवढी कसली धावपळ चालली आहे, कळेल का मला जरा? आता तुम्ही इतकी आपुलकीने चौकशी करताय म्हणून तुम्हाला सांगतो. तसं झालं काय? तुम्हाला सांगतो, ही सगळी धावपळ तो मुलीचा बाप येईल म्हणून मी करतोय, आणि गेले 4 तास मला घरीच जाता आलेलं नाहीये. तो जर आता तिथे गेला असेल ना, माझ्या नावाने ठणाणा करणार आहे तिचं. मूर्ख! कोण? नालायक! कोण? गाढव! कोण? अरे हा हा, समजतो काय स्वतःला मुलगा? पण कोण? तरी मी त्याला फोन करून सांगितलं होतं मी येतोय म्हणून, पण नाही, मुलीच्या बापाची कुणाला काळजीच नाही. बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो पण काय बरोबर, काय बरोबर? अहो पण काय बोलताय तुम्ही? कोण येतोय? मुलीचा बाप येतोय. कोण पर्वा करतोय त्याची? हेच म्हणतोय मी. अहो त्या रामूच्या दारात त्यांना 2 तास रखडून आले मी. तुम्ही कुठल्या रामू बद्दल बोलताय? तो जोशांचा रामू. हो, म्हणजे तुम्ही पांडुरंग कुलकर्णी? होय. या अनिता? होय होय होय, ही अनिता माझी सख्खी मुलगी. माफ करा, मीच तो राम जोशी. वा छान आहे ना. तुमचे चरण कुठे? चरण हे काय? राहू दे. काय तीर्थ घेतो तुमच्या चरणांच? नको. अहो कशाला काय बोलताय तुम्ही हे? अहो मी चांगला 2 तास तुमच्या त्या दारासमोर रखडतोय, आणि तुम्ही इथं माझ्या घरात काय करताय? घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा आता सगळं सांगायचं? सांगा. बरं सांगतो, म्हणजे त्याचं काय झालं सासरेबुवा? हे पांडू काका, मला बोलू द्या, जरा माझं ऐकून घ्या तुम्ही शांतपणे. बोला. त्याचं झालं काय? हे सुधाताईंची चावी म्हणजे माझी चावी पुन्हा